नमस्कार द मराठी मॉममध्ये मी संपदा पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखसमृद्धीचा जाऊ दे, त्याचबरोबर तुमच्या मनीच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ द्या, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे घरामध्ये टी कॉर्नर किंवा टी कॉफी स्टेशन असं ऑर्गनाईज करणं. तर बऱ्याच ठिकाणी आजकाल काय करतात, फर्निचरमध्येच असा एक कोपरा साईडला ठेवतात जिथे ब्रेकफास्ट टेबल किंवा टी कॉर्नर असं त्याचं एक सेपरेट युनिट बनवलं जातं. परंतु तसं जर नसेल तर आपण घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला जर इच्छा असेल बनवायची तर एकदम सिम्पल आयडिया वापरून एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे टी स्टेशन किंवा टी कॉर्नर एकदम छान प्रकारे बनवू शकता. तर त्याच संबंधीच्या आयडियाज मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की बरेच दिवस व्हिडिओ न येण्यामागचं कारण म्हणजे माझं जे किचन आहे त्याचं रिन्युएशन चालू होतं. पहिले माझा जो किचन ओटा होता तो सिंगल होता एकच साईडला, तुम्ही माझ्या किचन काउंटरटॉप ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. परंतु आता तोच किचन ओटा मी एल शेपमध्ये करून घेतलेला आहे, त्यामुळे हा सुंदर कॉर्नर मला मिळाला जिथे मी माझं टी स्टेशन बनवलेलं आहे. तर तुम्हाला मागे इथे दिसत असेल मी कशाप्रकारे ऑर्गनाईज केलं आहे, तर मी ते तुम्हाला पूर्ण संपूर्ण व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच दिवस गॅप आल्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागते, कारण माझं किचनचं काम चालू होतं, घरामध्ये काम चालू असल्यामुळे मला शूट करायला अजिबात वेळ भेटला नाही, त्यामुळे इतके दिवस गॅप आला. परंतु आता असं होणार नाही, जरी काम चालू असेल तरी मी थोडेफार अपडेट देत राहील, थोडेफार व्हिडिओ करत राहील, त्यामुळे चॅनलवर तुम्ही नक्की पुढे कंटिन्यू राहा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे या कॉर्नरमध्ये टी स्टेशन बनवणार आहे. हा इथे पहिले माझा सिंक एरिया होता, पण आता रिन्युएशन केल्यानंतर हा सुंदर कॉर्नर मला इथे मिळालेला आहे. तर सर्वप्रथम मी इथे हा जो बोर्ड आहे हँडपेंट केलेला, ऑल यू नीड इज लव अँड अ कप ऑफ टी, हा मी इथे पेस्ट करून घेतलेला आहे डबल टेपच्या साह्याने. त्यानंतर हे ऑर्गनायझर आहे हे ऑलरेडी इथे होतं आधीपासून, कारण इथे सिंक असल्यामुळे मी इथे डिशवॉश, सोपची बॉटल आणि स्क्रबर वगैरे ठेवायची, त्याच्यामुळे ते ऑलरेडी होतं. तर तेच मी आता युटिलाइज केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी फरसाण आणि लसूण शेवची बळणी ठेवलेली आहे स्नॅक्स म्हणून, आणि एक आर्टिफिशियल ट्री ठेवलेलं आहे. त्यानंतर हा जो स्टीलचा जो टू शेप्सचा रॅक आहे तर तो मी यूज करणार आहे पुढील गोष्टींसाठी. आणि इथे जर तुम्हाला हा जो नळ दिसतो आहे तर हा प्यायच्या पाण्याचा नळ आहे जो कॉर्पोरेशनचं पाणी असतं, त्याच्यामुळे आम्ही ते कनेक्शन बदललेलं नाही आहे, कारण त्या नळाला फक्त सकाळी एक टाईमच पाणी येतं, त्याच्यामुळे दिवसभर तिथे दुसरं काही यूज होत नाही. म्हणून मी तो नळ तसाच राहू दिलेला आहे, तर नळाचा मला काहीच असं हे होत नाही, त्रास होत नाही. त्यानंतर आता बघा या शेल्फमध्ये मी इथे सर्वप्रथम कॉफी ठेवलेली आहे, त्यानंतर चहा आणि साखरेच्या दोन्ही बळण्या ठेवलेल्या आहेत, आणि या ज्या माझ्याकडे छोट्या केटल्स आहेत, लहान जे कपबशीचा सेट असतो त्याच्यामधल्या, तर त्या डेकोरेशन पर्पजनी आणि ते टी स्टेशनला एक लुक येण्यासाठी मी त्या केटल्स तिथे ठेवलेल्या आहेत. आणि हे जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते सुद्धा मी डेकोरेशनच्या पर्पजनेच ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे जो हा रॅकच्या खाली जो कॉर्नर दिसतो रिकामा, तर तिथे मी हे जे कॉफी मग आहेत मोठे, तर ते ट्रेमध्ये दोन्ही मग असे ठेवलेले आहेत. त्यानंतर या बशा आहेत, आता बऱ्याच जणांकडे चहा पिताना बशी ही यूज होते, त्याच्यामुळे या बशा आहेत यासुद्धा मी इथेच ठेवून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे हे स्टँड आहे कपाचं, स्टीलचंच आहे हे पण, तर याच्यामध्ये पण 6 ते 8 कप आरामशीर मावतात. तर या स्टँडला मी असे कपं सगळे हँग केलेले आहेत आणि ते सुद्धा इथे बाजूलाच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे हा अजून एक मग आहे कॉफीचा, हा मिलेबाईंचा मग आहे मिल्टनचा, तर तोसुद्धा मी इथे असा बशांवर ठेवलेला आहे. त्यानंतर इथे जे साईडला जागा आहे तिथे मी ब्रेड आणि जाम ठेवलेला आहे, म्हणजे सकाळी जे चहाची वेळ असते, छोट्या मोठ्या नाश्ता पटकन करून कुठे जायचं असेल तर तिथे आपल्याला हँडी राहील. आणि नंतर ही बळणी याच्यामध्ये सगळे बिस्किट ठेवलेले आहेत मी चहासोबत खाताना, जर हवे असतील तर इथून आपण पटकन घेऊ शकतो. आणि सगळ्या वस्तू समोर असेल तर त्या घेतल्या जातात, खाल्ल्या जातात, म्हणून मी अशा सगळ्या समोरच इथे अरेंज करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा एक छोटासा फ्लॉवर पॉट आहे माझ्याकडे, तर किचनमध्ये थोडेसे कलर पॉप व्हावे, थोडंसं छान दिसावा हा कॉर्नर, म्हणून मी हा फ्लॉवर पॉट इथे असा फुलावर ठेवून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी हा किचनचा जो कॉर्नर आहे त्याला टी स्टेशन म्हणून ऑर्गनाईज केलेला आहे. त्या कॉर्नरच्या वरती इथे मी अशा काचा लावून घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती मी सर्व प्रकारचे कप, कुल्हड आणि कॉफी मग जे असतात आपल्याकडे ते ठेवलेलं आहे. इथे हा एक बोर्ड आहे हॅलो सनशाईनचा, यालासुद्धा मी पुढे जाऊन जे खेळे असतात ते लावून घेणार आहे, ज्याला आपल्याला जे चहाची गाळणी असते
अद्रक किसायची किसणी असते ती सुद्धा हँग करू शकेल, जेणेकरून हा पूर्ण कॉर्नर एकदम कॉफी स्टेशन किंवा टी स्टेशनचा लुक याला एकदम परिपूर्ण येईल. आता माझ्याकडे हे नव्हतं म्हणून मी इथे लावलेले नाही आहेत, नाहीतर तुम्ही इथे अशा प्रकारे लावू शकता, जेणेकरून सगळ्या वस्तू आपल्या हाताशी राहतील चहाशी संबंधित आणि पटकन आपल्याला घेता येतील घाईच्या वेळेस वगैरे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण लुक आहे माझा टी स्टेशनचा. बघा, एका कॉर्नरमध्ये व्यवस्थित सर्व वस्तू अरेंज झालेल्या आहेत, दिसायला पण छान दिसतं सुटसुटीत आणि सगळ्या वस्तू हाताशी राहतात, एकाच ठिकाणी मिळतात. अशा प्रकारे हा आपला टी स्टेशन रेडी झालेला आहे. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे मी हे माझं टी कॉफी स्टेशन म्हणजेच टी कॉर्नर ऑर्गनाईज केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या आयडिया मी तुमच्याशी शेअर केल्या, तर तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही मला सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच माझ्या चॅनलवर तुमचं प्रेम असंच असू द्या. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.